नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढचे समाजसुधारक पाहतोय, ते म्हणजे न्यायमूर्ती तेलंग। ठीक आहे, न्यायमूर्ती नाव लक्षात आलं असेल, ज्युडिशियरी मध्ये त्यांचं बरंच कॉन्ट्रीब्युशन आहे। 1850 ते 1893 असा जवळपास 43 वर्षाचा कालावधी त्यांना भेटलेला आहे। तर तेलंग हे जे होते, लक्षात घ्या, याचं ओव्हरऑल शिक्षण मुंबईत झालं। ठीक आहे, नंतर ते त्यांनी पुढे जाऊन मॅट्रिकला संस्कृत घेऊन पास होणारे पहिले विद्यार्थी होते। नंतर त्यांनी एल पी एस एन कॉलेजमध्येच बी ए केलं, एम ए केलं, नंतर एम ए एल एल बी देखील केलं। नंतर त्यांनी बॉम्बे हायकोर्टमध्ये वकिली सुरुवात केली, राईट। त्याच ठिकाणी त्यांची हायकोर्टचे जज म्हणून 1889 मध्ये नियुक्ती झाली। नंतर त्यांचं महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे हिंदू कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांनी खूप साऱ्या गोष्टीचा पुरस्कार केला। नंतर संमतीवादी कायद्याला देखील त्यांची मान्यता होती। बाकी पुरोगामी विचार सांगायचं झालं तर स्त्री शिक्षण, विधवाह याच्या देखील त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे। नंतर इल्बर्ट विला विरुद्ध, इल्बर्ट बिल जे होतं, इल्बर्ट विला विरुद्ध युरोपियन लोकांनी केलेल्या चळवळीस तय्यबजी व फिरोज शाह यांच्याबरोबर त्यांनी विरोध केला होता, लक्षात घ्या। नंतर रखमाबाई विरुद्ध तिचा पती दादाजी याच्यामध्ये ते सल्लागार होते, तिचे सल्लागार होते। त्याच्यावर तुम्हाला थोडक्यात सांगतो, रखमाबाई या व्यक्ती, ही जी बाई, ही जी होती, त्यांचं बालपणीच बालविवाह झाला आणि मोठेपणी त्यांनी पतीवरना अंदाज नकार दिला, त्याच्यामुळे ती कोर्टामध्ये केस गेली। तर समाजाचे जे बरेचसे प्रतिष्ठित व्यक्ती होते त्यांनी दादाजीची बाजू घेतली, कारण त्याची प्रथा तशी होती। पण काही ठराविक पुरोगामी व्यक्ती होते ज्यांनी रखमाबाईची या केसमध्ये बाजू घेतली, त्याच्यामध्ये एक म्हणजे तर न्यायमूर्ती तेलंग, त्यांनी सल्लागार म्हणून काम केलेलं आहे। नंतर इल्बर्ट बिल काय होतं, इल्बर्ट बिल एक प्रकारचा डिस्क्रिमिनेशन करणारं बिल होतं की युरोपियनवरचं खटले चालवायचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देण्यात येऊ नये, अशा प्रकारचा तो समथिंग बिल होता, राईट। ते आपण ज्या स्टडी करूया त्याच्यामध्ये तू येईलच। तर त्या केसमध्ये न्यायमूर्ती तेलंग यांनी भारतीयांना साथ दिलेली आहे। नंतर बाकी तुम्हाला सांगायचं झालं तर त्यांनी वकिली म्हणून काम केलं, नंतर हायकोर्टमध्ये न्यायाधीश म्हणून 1889 मध्ये त्याची नियुक्ती झालेली आहे। ठीक आहे, नंतर ते पुढे जाऊन काँग्रेसच्या स्थापनेमध्ये देखील त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे। 1885 ते 1889 हे काँग्रेसचे चिटणीस होते। नंतर 1892 मध्ये त्यांची मुंबई विश्वविद्यालयाचे कुलगुरू म्हणून देखील नियुक्ती झालेली आहे। स्टुडंट लिटररी सोसायटीचे ते 1872 ते 1889 मध्ये सचिव होते। आणि हंटर कमिशन जे प्रायमरी एज्युकेशनसाठी 1882 मध्ये भारतामध्ये आलं, तर त्याचे ते बिगर सरकारी सदस्य होते आणि स्वतंत्र सदस्य होते। तर अशा प्रकारे आपल्याला पाहू शकतो की न्यायमूर्ती तेलंग यांचं कॉन्ट्रीब्युशन। तर अशा प्रकारे न्यायमूर्ती तेलंग यांचं चॅप्टर संपलेलं आहे।